अमृतदा धनंजय पाटील यांचं या ठिकाणी सन्मान करूया. सर्व मनोज रांगेंना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर आता अंतरवाली सराटीमध्ये आढावा बैठकांचं सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. नारायणगडावरती दसरा मेळावा घेण्यासंदर्भात चर्चा होणार आहे आणि त्यासोबतच आज त्यांच्या कार्यालयाचं देखील उद्घाटन होणार आहे. छत्रपती भवन हे त्यांच्या कार्यालयाचं नाव आहे. जनसंपर्क कार्यालय मनोज रांगेंचं निर्माण झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलं जात आहे. छत्रपती भवन असं या कार्यालयाचं नाव आहे. याच जनसंपर्क कार्यालयामध्ये आता मनोज जरांगे यांच्या पुढच्या बैठका आणि आरक्षणासंदर्भातली पुढची रणनीती ठरणार आहे. छत्रपती भवन हे मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. काल मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यानंतर आता बैठकांचं सत्र देखील सुरू होईल आणि या सगळ्या बैठका आता मनोज जरांगे यांचं नवीन कार्यालय जे छत्रपती भवन असं त्याचं नाव आहे त्या कार्यालयात होतील. रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. रवी, उद्घाटन होत आहे मनोज जरांगे यांच्या कार्यालयाचं. प्रज्ञा, थोड्याच वेळापूर्वी याचं उद्घाटन झालेलं आहे. धुळे सोलापूर महामार्गावरती पैठण फाटा या ठिकाणाहून मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी आंदोलनाची हाक दिली होती आणि त्याच चौकामध्ये आता एक संपर्क कार्यालय साधण्यात आलेलं आहे. हा नवीन पत्ता असेल मनोज जरांगे यांच्याशी संपर्क करण्याचा आंदोलकांचा. मनोज जरांगे यांचे जे अगोदरपासून सहकारी म्हणून किंवा त्यांची इतर जे मंडळी आहेत ती सगळी सगळ्यांनी एकत्रित गेल्या काही दिवसापासून याचं मोठ्या जोमानं काम या ठिकाणी केलेलं होतं. गेल्या 2 महिन्यापासून याचं काम सुरू होतं आणि आता ते पूर्णत्वास झाल्यानंतर आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. नारायणगडाचे जे महंत आहेत शिवाजी महाराज जे यापूर्वी देखील अनेक वेळा त्यांच्या आंदोलनात सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. आज त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता या पुढच्या बैठका सगळ्या इकडे होतील. रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.